पालघर जिल्ह्यातल्या खामलोली या छोट्याशा गावातल्या अशोक आणि रवींद्र कंडी या दोघा भावांनी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं। त्यासाठी 1980 मध्ये महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेऊन त्यांनी एक म्हैस विकत घेतली। कामाचं उत्तम नियोजन, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कंडी बंधूंनी गेल्या 25 वर्षात आपला व्यवसाय एका मशीनवरून आता 78 मशीनवर नेलाय। 58 रुपये भाव आहे, 58 रुपये भाव मिळतो, 17-18 हजार रुपये दररोज दुधाचे मिळतात, त्यामध्ये साधारण 12-13 हजार रुपये खर्च असतो। कंडी बंधूंना 78 मशीन पासून रोज 350 लिटर दूध मिळतं। ते स्वतः म्हशीचं दूध काढून पालघर मध्ये घरोघरी विक्रीला नेतात। त्यांना सरासरी 58 रुपये इतका दर लिटरला मिळतो। अशा प्रकारे दिवसाला साधारण 18 हजार रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळतं। सर्व खर्च वजा जाता त्यांना दिवसाला किमान 6 हजार रुपये निव्वळ नफा होतो, म्हणजेच वार्षिक सरासरी किमान 15-16 लाख रुपये त्यांना निव्वळ नफा होतो। कंडी बंधू आपल्या शेतीत रासायनिक खताऐवजी शेण खताचाच वापर करतात, त्यापासून त्यांना बायोगॅसही मिळतो। 2 सुद्धा मी आता खरेदी केली नाही, तसे तर गॅस 2 6 मीटरचे बांधलेले आहेत, मग सिलेंडर गॅस वगैरे आम्हाला म्हणजे वापरावं लागत नाही, लाकूड फाटीवर लागत नाही, त्या दुधाच्या शेणाच्या ह्याच्यावरच गॅसवर आम्ही सगळं आमचं म्हणजे स्वयंपाक वगैरे करतो। एकत्र कुटुंब मिळून सगळा हा व्यवसाय करतो, या व्यवसायामुळं आमच्या मुलांचं शिक्षण, सध्या माझा मुलगा पुण्याला आहे, आमचा पुतण्या एक त्या म्हणजे व्यवसायाच्या याच्याने वकील झालेला आहे, म्हणजे असं आजपर्यंत आता त्या याच्याने उदरनिर्वाह व्यवस्थित होतो। आपल्या कृतीतून कंडी बंधूंनी इतरांपुढे आदर्श ठेवलाय, त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळायला नक्कीच मदत होईल। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।